मित्रांनो ही यत्ता दहावीचं राज्यशास्त्र तर राज्यशास्त्रामध्ये हे जे पाचवं नंबरचं प्रकरण आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हान आहे तर एक लक्षात घ्या समजा यावर्षी सिलेबसमध्ये काय आहे काय नाही तर याचा विचार केल्यापेक्षा जे राज्यशास्त्र आहे तर समोर तुम्ही कोणतीही परीक्षा जर देत असाल तर राज्यशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा असतो तर त्यामुळे थोडा काळजीपूर्वक समजवून घ्या सिलेबसमध्ये काय आहे काय नाही याचा विचार तुम्ही नंतरही करू शकता बट आता समजा भारतीय लोकशाही आणि लोकशाही समोरील आव्हाने तर या प्रकरणामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे तर ते सुरुवातीला बघूया बघा यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे तर मुद्दा महत्त्वाचा आहे थोडा की मागच्या प्रकरणामध्ये असं आपण म्हटलेलं होतं की लोकशाही जी आहे तर ही सातत्यानं चालणारी एक जिवंत प्रक्रिया आहे ओके हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की लोकशाही ही जी आहे तर ही एक जिवंत प्रक्रिया आहे तर समोर अजून काय दिलेलं यामध्ये लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असे होत नाही मित्रांनो आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो भारत माझा देश आहे वगैरे आहे ना संविधानसुद्धा म्हणतो पण आता समजा भारतानं लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे पण लोकशाहीचा स्वीकार करणे म्हणजेच लोकशाही अस्तित्वात येणे असा याचा अर्थ होत नाही तर त्यामुळं लोकशाही टिकवण्यासाठी काय करावं लागेल तर दक्ष राहावं लागते लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावं लागतं जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात लोकशाहीला असणारे धोके वेळीच ओळखून त्याचे लोकशाहीच्या मार्गानेच निराकरण करणे आवश्यक असते कारण आपल्यालासुद्धा माहिती आहे की लोकशाहीला काही धोका असू शकतो तर त्या समस्येचं जे निराकरण आहे तर ते वेळेवर झालं पाहिजे लोकशाहीला असणारे धोके वेळीच ओळखले गेले पाहिजे आता प्रस्तुत पाठात म्हणजे या प्रकरणामध्ये आपण भारतीय लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत तत्पूर्वी जागतिक पातळीवर लोकशाही समोरील आव्हानांचा आपण थोडक्यात विचार करू बघा सुरुवातीला तर आपल्याला जागतिक पातळीवर म्हणजे पूर्ण जगाचा विचार करता लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत तर याचा विचार करायचा नंतर भारतामधली आव्हाने वेगळ्या पद्धतीनं आपण स्टडी करणार आहे बघा जगातलं पहिलं आव्हान लोकशाहीसाठी असणारं आज जगातला प्रत्येक देश आपण लोकशाहीवादी असल्याचे म्हणतो परंतु प्रत्यक्षात मात्र लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही फारच थोड्या देशांमध्ये आहे आता समजा आपण सध्या भारतामध्ये राहतो इतर देशांमध्ये इतर काही देशांमध्ये लोकशाहीवादी सगळे देश असल्याचं असं म्हटलं जातं पण खरोखर त्या ठिकाणी लोकांचे जे हक्क आहेत तर ते त्यांना मिळतात का त्यांना स्वातंत्र्य आहे का तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर फार कमी देश असे आहेत की ज्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतं लष्करी राजवटींचा मोठा धोका लोकशाहीसमोर आहे तर हे एक जागतिक आव्हान आहे लोकशाही समोरचं लष्करी राजवट आता लष्करी राजवट म्हणजे नेमकं काय असतं तर सर्व सत्ता जी असते तर ती लष्कराच्या हातामध्ये आलेली असते तर तो एक मोठा धोका लोकशाही समोर आहे जे एक आव्हान आहे जगासमोर त्यामुळे जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाहीचा प्रसार होणे व प्रत्येक देशात तिचा अवलंब हे लोकशाही मोठे आव्हान आहे बघा जागतिक पातळीवर लोकशाहीचा प्रसार होणे आवश्यक आहे आणि प्रत्येक देशामध्ये लोकशाहीचा अवलंब होणं आवश्यक आहे तर हे लोकशाही समोर एक मोठं आव्हान जागतिक पातळीवरचं आहे लोकशाही प्रसाराचे हे जागतिक पातळीवर सर्वात मोठे आव्हान आहे आता अजून समोर कोणतं आव्हान आहे की जे जागतिक पातळीवर लोकशाही समोर आहे तर ते बघूया बघा ज्या देशांमध्ये लोकशाही रुजली आहे तसेच आपण म्हणतो तेथेही -ते लोकशाहीचा वावर मर्यादितच आहे मर्यादित वापर आहे लोकशाही रुजली जरी असली तरी भारतासारख्या अन्य देशांमध्येही लोकशाही केवळ मतदान निवडणुका शासन व्यवहार न्यायालय इत्यादीचा बोध होतो भारतामध्ये जसं समजा आपण पाहतो की लोकशाही म्हणजे काय तर मतदान करणे निवडणुका आहे ना शासनामधील व्यवहार न्यायालय असं भारतामध्ये आपण पाहतो परंतु लोकशाहीचे केवळ राजकीय स्वरूप ना आहे हे जे आहे तर हे फक्त राजकीय स्वरूप झालं म्हणजे मतदान निवडणुका शासन व्यवहार न्यायालय हे फक्त राजकीय स्वरूप झालं लोकशाहीचं लोकशाही जर एक जीवनमार्ग व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या आता अजून समोर काय दिलेलं आहे बघूया आपण समाजाच्या समोर काय दिलेलं आहे तर ते बघूया समाजाच्या विभिन्न क्षेत्रात पोचली पाहिजे म्हणजे फक्त राजकीय क्षेत्रामध्ये पोचून फायदा नाही तर ती इतर क्षेत्रामध्ये सुद्धा पोचली पाहिजे सर्व समाज घटकांचे सामिलीकरण सर्व समाज घटकांचे सामिलीकरण सामाजिक संस्थांना स्वायत्ता नागरिकांचे सक्षमीकरण मानवी मूल्यांचे जतन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मालवी मानवी मूल्यांचं जतन या ठिकाणी व्हायला पाहिजे तर खरी लोकशाही रुजवण्याची गरज सध्या पूर्ण जगाला आहे आणि त्या आपल्या जगासमोर लोकशाहीचं एक मोठं आव्हान लोकशाहीसमोर अडथळे जे आहेत तर ते मोठे अडथळे या ठिकाणी निर्माण होत आहेत बघा पुढचा मुद्दा लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढे मोठे आव्हान आहे बघा लोकशाहीची पाळेमुळे म्हणजे नेमकं काय तर लोकशाही जी आहे तर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पोहोचली पाहिजे जशी आता ती राजकीय क्षेत्रामध्ये तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे तर हे एक मोठं आव्हान प्रत्येक राष्ट्रासमोर आहे जगातल्या अजून काय काय दिलेलं आहे बघा तर स्वातंत्र्य आहे त्यानंतर समता आहे बंधुता व न्याय आहे शांतता विकास मानवतावाद ही मूल्य समाजाच्या सर्व स्तरावर नेणं आवश्यक आहे बघा आता बोर्ड एक्झाममध्ये जर एखादा एक प्रश्न आला की कोणते मूल्य समाजाच्या व नेणं सर्व स्तरापर्यंत नेणं आवश्यक आहे तर कोणते मूल्य आहे पहिलं मूल्य आहे स्वातंत्र्य दुसरं मूल्य आहे समता नंतर आहे बंधुता व न्याय नंतर आहे शांतता विकास आणि मानवतावाद तर ही मूल्य समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत नेणं आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक व्यापक सहमतही पुन्हा लोकशाही मार्गानेच निर्माण करता येणे शक्य आहे लोकशाही खोलवर नेण्यासाठी या सुधारणांची आवश्यकता आहे हे मूल्य जर का रुजले तर निश्चितच लोकशाही खोलवर या ठिकाणी जाऊ शकते प्रत्येक ज म्हणजे जगातल्या काही देशांसमोर जे काय लोकशाही समोर आव्हानं आहेत तर हे अशा तीन प्रकारची आव्हानं आपल्याला दिसतात आता लोकशाही आणि भारत या भारत आणि लोकशाही तर कोणकोणती आव्हानं आहेत भारतासमोर लोकशाही राबवण्यासाठी तर ते आपण बघूया बघा लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करणे व महिला आणि दुर्बल घटकांना आरक्षण या उपाययोजना राबवल्या लोकशाहीचं सक्षमीकरण करण्यासाठी भारतानं काय केलं तर सत्तेचं विकेंद्रीकरण केलं सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय तर बघा समजा आता भारत एक मोठा देश आहे त्यामध्ये काही राज्य आहेत आपल्याला सुद्धा माहिती आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे जसं की समजा जर आपण केंद्रामध्ये पाहिलं तर पंतप्रधान वगैरे आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये पाहिलं तर मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे या ठिकाणी कारभार पाहत असतात मग आता हे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं महिला आणि दुर्बल घटांकांना आरक्षण दिलं गेलं भारतामध्ये तर हे सुद्धा एक महत्त्वाचं पाऊल लोकशाहीसाठी उचललं गेलेलं आहे परंतु नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का या प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे आता बघा नागरिकांच्या हाती खरोखर सत्ता आलेली आहे का तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता बघा पहिला पॉईंट बघा जमातवाद व वा दहशतवाद भारतापुढलं हे सर्वात मोठं लोकशाहीचं आव्हान जमातवाद व वा दहशतवाद व्हॉट इज मीन बाय जमातवाद आणि दहशतवाद धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद धार्मिक संघर्ष जसं आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील हिंदू असेल आहे ना तर हे धार्मिक संघर्ष तयार होतात आणि त्यामधून काय तयार होतं तर दहशतवाद निर्माण होतो आणि दहशतवाद हे भारतीय लोकशाही सर्वात मोठे आव्हान आहे समाजात धार्मिक तेड वाढल्यामुळे सामाजिक स्थैर्य नाहीसे होते दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीमधील सहभाग कमी होतो आता दहशतवाद वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे टेररिस्ट वगैरे हे सगळे शब्द तुम्ही ऐकलेले आहेतच बघा आता डावे उग्रवादी म्हणजे नक्षलवादी ओके हा काय प्रकार नेमका नक्षलवादी ही एक भारतातील खूप मोठी समस्या आहे आता नेमकाच एक जो पिक्चर तुम्ही आता पाहताय सध्या पुष्पा नावाचा तर तुम्ही पाहिलेला असेलच तर त्यामध्ये काय स्टोरी आहे काय नाही ती नक्की तुम्हाला माहिती असेलच आता बघा भूमिहीन शेतकरी आदिवासी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला आता नक्षलवाद बरं सुरू झाला तर आदिवासीवर अत्याचार व्हायला लागले का भूमिहीन शेतकऱ्यांवर अत्याचार व्हायला लागले का या या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला या नक्षलवादाने आता उग्र रूप धारण केले आहे पण त्यातील शेतकरी आदिवासी त्यांच्या समा समस्यांचे महत्त्व कमी होऊन सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे पोलिसांवर हल्ले करणे यासारख्या मार्गांचा नक्षलवादी गटांकडून आता सध्या या, या ठिकाणी समावेश होत आहे म्हणजे अगोदर काय होतं तर आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठीच फक्त नक्षलवाद होता भूमिहीन शेतकरी असतील की ज्यांच्याकडे जमीन नाही तर ते डावे उग्रवादी लोके लोकं होते त्यांना म्हणायचे की जे समजा ह्या डिमांड्स ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनं करायचे पण आता सध्या वेगळं रूप आहे हिंसक रूप लागलेलं ला आहे सध्या हिंसक रूप जाळपोळ होते हल्ले होतात बॉम्बस्फोट होतात गोळीबार होते पोलिसांवर हल्ले होतात तर हे सगळं काय झालं डावे उग्रवादी ही एक मोठी समस्या आहे भारतासमोर लोकशाहीच्या समोर डावे उग्रवादी पहिलं काय आहे तर जमातवाद व वा दहशतवाद म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात भारतामध्ये तर त्यांच्यामध्ये वाद होत असतात आता तिसरी समस्या आहे भ्रष्टाचार आपण पाहतो सध्या की भ्रष्टाचार ह्या भारताच्या लोकशाहीला एक लागलेलं खूप मोठा कीड आहे भ्रष्टाचार भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची समस्या दिसून येते राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते बघा समजा आपण कुठेही गेलो सध्या एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, गेलो की आपलं काम लवकर होतच नाही कोणी आपल्याला पैसे मागतच तो भ्रष्टाचारच झाला तर ऑफिसमध्ये जो शेनी तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा भारतामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि ते केल्याशिवाय ते कामं होत नाहीत सरकारी कामांना लागणारा वेळ सार्वजनिक सोयीसुविधांसाठी घसरलेली गुणवत्ता वेगवेगळे आर्थिक घोटाळे यामुळे अनेक व्यवस्थेमध्ये अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे ओके निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार बनावट मतदान मतदारांना लाच देणे मत विकत घेणे हे सगळे प्रकार सध्या भारताच्या लोकशाही एक मोठं आव्हान आहे तुम्हाला काय वाटतं राजघराण्यातील घराणेशाही ही आपल्या लोकशाहीसाठी मोठी समस्या आहे का राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्याने लोकशाहीचा अवकाश आक्रस्तो सामान्य लोकांना सार्वजनिक क्षेत्रात सहभाग मिळत नाही बरं लो आता हे इथपर्यंत आपण आलो आहे लोकशाही भारतासमोरील आव्हाने आता पुढचं जे आहे तर ते राजकारणाचे गुन्हेगारीकरण आता राजकीय प्रक्रियांमध्ये गुन्हेगारीचा वाढता सहभाग लोकशाहीमध्ये एक गंभीर समस्या लोकशाही समोर आहे की राजकारणामध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती जी आहे तर ती वाढत आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप भ्रष्टाचारो भ्रष्टाचाराचे राव आरोप असलेल्या जे लोक असतात तर त्यांना एखाद्या पक्षाकडून उमेदवारी मिळते ते निवडणूक लढवतात आणि ते आमदार खासदार मंत्री वगैरे होऊन बसतात तर भारताच्या राजकारणामध्ये पैसा आणि गुंडागिरी याचे महत्त्व वाढते निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापरसुद्धा होऊ शकतो तर हे एक मोठं आव्हान भारताच्या लोकशाहीसमोर आहे राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण जमातवाद व दहशतवाद हे पहिलं डावे उग्रवादी हे दुसरं राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे तिसरं आता सामाजिक आव्हाने नेमके कोणती तर ते बघूया वर उल्लेखलेल्या म्हणजे हे जे तीन आव्हानं होते तर त्याच्या अजून व्यतिरिक्त आता भ्रष्टाचार हे सुद्धा एक आव्हानच आहे वर उल्लेखलेल्या आव्हानाव्यतिरिक्त लोकशाही समोर आणि काही सामाजिक का आव्हानेही आहेत बेरोजगारी आपण पाहतो सध्या की खूप सारे लोक बेरोजगार आहे व्यसनाधीन लोक आहेत भारतामध्ये दुष्काळ सुद्धा पडतो साधन संपत्तीचे असमान वितरण आहे म्हणजे कोणाकडे खूप सारी संपत्ती आहे कोणा कोणी खूप गरीब आहे गरीब श्रीमंत यांच्यामध्ये वाढती दरी जातीयता म्हणजे जातीयवाद हे आपल्याला माहिती आहे तर हे सगळे सामाजिक प्रश्न सोडवणे सध्या आवश्यक आहे भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल असा एक पुढचा पॉईंट आहे काय करता येऊ शकतं भारतातील लोकशाही यशस्वी होण्यासाठी तर पहिला पॉईंट आपल्याला आपल्याला दिलेला आहे कोणता आहे बघा लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व आहे ओके लोकशाहीत जर बहुमत असेल तर नक्कीच तो उमे उमेदवार जो आहे तर तो निवडून येत असतो आता लोकशाही शासन प्रकारात बहुमत मिळवणारा पक्ष सत्तेवर असतो यस करेक्ट संसदेमध्ये सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात आता बहुसंख्य समाजाचे कल्याण लोकशाहीचा उद्देश असतो बहुमताला महत्त्व देताना अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्यक असणारे यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते लोकशाही हे जरी बहुमताने चालणारे सरकार असले तरी अल्पमतात असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे थोडक्यात काय तर लोकशाही शासनांमध्ये सर्वांच्या मतांना महत्त्व असायला हवे सर्व मतां म्हणजे बहुमतच नाही तर जे अल्पमतात असतात तर त्यांनासुद्धा महत्त्व यायला पाहिजे याचप्रमाणे बहुमताचे सरकार हे बहुसंख्य असलेल्या समाजाचे सरकार असू नये म्हणजे जर समजा एखादा समाज खूप सारा आहे आणि त्याचंच जर सरकार असेल तर असं होऊन चालणार नाही सर्व धार्मिक वांशिक भाषिक जातीय लोकशाहीमधील सगळ्यांना या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे त ते ही तेव्हा लोकशाही व्यवस्थित न यशस्वी होऊ शकते अजून कोणता पॉईंट सांगता येईल तर भारताची न्यायालय राजकीय प्रक्रिया जी आहे तर संदर्भात आपण या ठिकाणी बोलूया आता बघ बघा अधिकाधिक पार पारदर्शक व्हायला पाहिजे न्यायालयीन प्रक्रिया भारताची तर ते यशस्वी होण्यासाठी लोकशाही यशस्वी होण्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे तीन नंबरचा पॉईंट कोणता तर भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार प्रशासन आणि न्यायालय तर हे प्रयत्न पुरेसे नाहीत तर यासाठी सामाजिक वैयक्तिक पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सुद्धा सर्व शिक्षा अभियान स्वच्छ स्वच्छ भारत अभियान ग्राम समृद्धी योजना स्वमदत गटांची स्थापना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अशा अनेक उपाययोजना या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजे स्त्रियांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आ आल्या आहेतच सध्या आता चौथा पॉईंट कोणता तर भारतातील लोकशाही यशस्वी व्हायला हवी असेल तर सर्वच पातळ्यावर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे लोकांचा सहभाग त्या ठिकाणी वाढला पाहिजे विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर तो वाढल्यास सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल संवादातून त्यांची निर्मिती होईल सत्तेत न येऊ शकलेल्या बरोबर देवाणघेवाण असणे लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक आहे की जे लोक समजा सत्तेत येऊ शकत नाही तर त्यांचेसुद्धा मत घेणं आवश्यक आहे समता स्वातंत्र्य सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता आपल्या वैयक्तिक जीवनातही या मूल्यांचा आधार आदर आणि जोपासना करायला हवी आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे तर तेव्हा लोकशाही ही व्यवस्थित यशस्वी होऊ शकते आणि आता जर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आता स्वाध्यायामध्ये बघा दिलेल्या पर्यायापैकी परे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा लोकशाहीमध्ये रिकामी जागा निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात राजकीय पक्ष निवडणुकीत होऊन सत्तेत प्रवेश करतात न्यायालय एका सामाजिक संस्थाक वरीलपैकी नाही उत्तर तुम्ही देऊ शकता याचे उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया ओके बाय